धनंजय संजय शिंदे डेकोरेशन चाहिए गोडाउन है। गोडाउन मे पाहिलं होतं की ऑफिस मध्ये एक साप गेलाय आणि सगळा आपण ट्रॉफी वगैरे बाहेर काढलं होतं। समोर तुम्हाला दिसते की हा घरामध्ये आणि घराच्या परिसरामध्ये सापडणारा साप आहे। याला मराठीमध्ये कावड्या आणि इंग्लिशमध्ये वुल्फ स्नेक म्हणतात। आणि पाळी खाण्यासाठी अशा प्रकारचे साप घराच्या आसपास किंवा घरामध्ये येऊ शकतात। या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की जरी आकारान छोटा असला तरी पाळी खाण्यासाठी या ठिकाणी ते साप आलेले। या सापाचे वैशिष्ट्य आहे की या सापाचा आपण सुरक्षितपणे ताब्यात घ्यायचा प्रयत्न जर केला तर ते कडरून चावा घेतात आणि एकदा जाऊन त्याचं समाधान होत नाही, ते वारंवार चावत असतात। हा पूर्णपणे बिनविषारी जातीतला साप आहे। आणि समोर तुम्हाला दिसतंय याचा रंग जर पाहिला तर गर्द तपकिरी आहे आणि गर्द तपकिरी रंगावरती समोर तुम्हाला दिसतंय की कडरून ते चावा घेतात। याच्या चाव्याने आपलं काही होत नाही कारण हा पूर्णपणे बिनविषारी जातीमधला साप आहे। हा विषारी वर्गातला साप नाही आहे। याचा रंग तुम्हाला दिसतंय गर्द तपकिरी रंग आहे आणि तपकिरी रंगावरती पांढरे पांढरे डाग आहे। त्याच्या शेपीकडे जातात ते फिकट रंगाचे होत जातात आणि त्याचे जे तोंड आहे समोरची बाजू दिसते तोंडाची डोक्याची बाजू ही अंडाकृती आहे। याच्यावरनं पण आपल्याला समजतं की साप विषारी की बिनविषारी। डोळे त्याचे भरपटीत आहेत मोठे आहेत आणि या ठिकाणी पाल खाण्यासाठी अशा प्रकारचे साप त्या ठिकाणी येत असतात। आणि याच्या पोटाकडे आपण पाहिलं तर त्यांनी कदाचित रात्रीच एक पाल खाल्लेली आहे रात्री आणि अगदी शेवटच्या भागापर्यंत ती पोचली त्याला आणि रात्रीपासून हा साप कदाचित या ठिकाणी असणार आहे। पाल त्यांनी पोटामध्ये घेतलेली पचत आलेली हा मात्र पुन्हा सांगतो की बिनविषारी जातीतला साप आहे।
आपण घेतोय सुरक्षित ताब्यात आणि ताब्यात घेतल्याचे पुन्हा मिसळमध्ये सोडून. नमस्ते, मी धनंजय संजय शिंदे, मालपणे क्लब कासारवाडी मंदिराच्या शिवारात मी राहिला आहे, काशी मातीच्या मंदिराच्या मागे. सदर आमच्या गोडाऊनमध्ये गणपतीच्या कामानिमित्त आवरताना आमच्या मुलांना साप दिसला. साप दिसल्यानंतर आम्ही त्याला कुठल्याही प्रकारची इजा न करता किंवा कुठल्याही प्रकारे त्याला नुकसान न पोचवता सर्पमित्र सचिनगिरी या सरांना फोन केला. त्यांना सांगितलं की आमच्या घरामध्ये साप आहे, आम्हाला कुठली कल्पना नाही तो कुठला कसा आहे, विषारी की बिनविषारी. त्यांना फोन केल्यानंतर ते तात्काळ इथे आले, त्यांनी बघितलं, भरपूर ठिकाणी शोधलं, तो ज्या ठिकाणी दिसला होता त्या ठिकाणी न सापडता तो ऑफिसमध्ये मॅट खाली धरून बसला होता. मग सचिन सरांनी ते मॅट झटकून वगैरे बघितलं तर तो त्यातनं बाहेर पडला आणि आता सचिन सरांनी त्याला सुखरूपपणे हातामध्ये घेऊन व्यवस्थित माहिती देऊन आम्हाला सांगितलंय आणि आता ते निसर्गाचे स्वाधीन त्यांना करणार सापड. थँक्यू. मी जे दिसते तुम्हाला आपण थोड्या वेळापूर्वी मॅटमध्ये जो कावड्या होता आता नायला जसं या ठिकाणी आपल्याला किट नाही म्हणून आपण हे थोडंसं जीवचा छोटंसं भांड आहे त्याच्यामध्ये आपण त्याला घेऊ जाब्यामध्ये आणि ताब्यामध्ये येते होती त्याच्यामध्ये सोडून. धनंजय संजय शिंदे कासरवाडी यांच्या डेकोरेशनच्या ऑफिसमध्ये, त्यांचा व्यवसाय डेकोरेशनचा, त्यांच्या ऑफिसमध्ये जो आपल्याला कावडा सापडला होता या कावड्याला आपण त्याला योग्य अशा नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून दिली.